नमस्कार मित्रांनो, मी सतीश चिंदालोरे, जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी इथं आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. माझ्यासोबत चार विद्यार्थी बसलेले आहेत. तर सर्वप्रथम यांचा परिचय मी करून देतोय. गौरव वाळुंकुडे, त्यानंतर वेदांत नवले, इयत्ता चौथीतील विद्यार्थी आहे जयेश ठौकर, आणि वर्ग तिसरीतील विद्यार्थी आहे प्रणय गहाणे. अशा पद्धतीने चार विद्यार्थी माझ्यासोबत बसलेले आहेत. आणि नुकतीच दिवाळीनंतर जी शाळा सुरू झालेली आहे, पण दिवाळीच्या सुट्ट्यांच्या अगोदर एक त्यांना अशा पद्धतीची प्रश्नमंजुषेसाठी म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित असलेलं असं एक प्रपत्र त्यांना काढून देण्यात आलेलं होतं. आणि त्या प्रपत्रामध्ये 365 प्रश्नांचा समावेश केलेला होता. त्या 365 ही प्रश्नांचं सराव या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आणि लगेच आता या ठिकाणी आपल्या लक्षात पण येईल की कशा पद्धतीने त्यांनी सराव केला, कोणते प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत ते आपण या ठिकाणी बघूया. तर प्रणय, तुला सुद्धा खूप जनरलचे प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुला पण सुद्धा येतात आहे. तू पण खूप चांगला सराव केला आहे. तर मी तुला काही प्रश्न विचारतोय. मला सांग, 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती? 55. बरोबर. डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा कोणता? रायगड. मॅथेरॉन हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? रायगड. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे? बोरीवली, मुंबई. बरोबर. जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला? 1 डिसेंबर. 1 डिसेंबर. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात? पुणे. पुणे इथे. शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव? शिवाजीराजे. भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले. बरोबर. स्त्री मुक्ती दिन कधी असतो? 3 जानेवारी. भारतात पालम हे राष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? दिल्ली. दिल्ली इथे आहे. दिल्ली ही भारताची राजधानी. भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कुठे? मुंबई. मुंबईला. लांबी मोजेचे प्रमाण आहे का? मीटर. मीटर. बरोबर. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण? अरविंद केजरीवाल. तुकडोजी महाराज यांचे नाव काय आहे? पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय? आडकोजी महाराज. आडकोजी महाराज. बरोबर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तुकडे हे नाव कोणी दिले? आडकोजी महाराज. म्हणजे गुरुने दिले. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज, तुकडोजींचा राष्ट्रसंत या पदवीने कोणी गौरव केला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. बरोबर. माणसाच्या शरीरात किती हाडे असतात? 206. बरोबर. माणसाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कुठे असते? फीमर. कुठे असते? मांडीचा हाड. मांडीचा हाड. आणि माणसाच्या शरीराचे सर्वात लहान हाड कुठे असते? स्टेप्स. स्टेप्स. कानाचा हाड. कानाचा हाड. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 10 सेंटीमीटर. नाही, 1 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर. बरोबर. ज्ञानेश्वर या ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर महाराज. बरोबर. 1 सेमी म्हणजे किती मिमी? 10 मिमी. 10 मिमी. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती? जी मुंबईत आहे. जी मुंबईत आहे. काय? धारावी. धारावी मुंबई. कोणती? धारावी मुंबई. आंतरराष्ट्रीय भाषा कोणती आपली? इंग्रजी. इंग्रजी. मानवी शरीर म्हणजे माणसाचे शरीर किंवा मानवी शरीरात जे मेंदू असतं त्याचं वजन किती असतं? 1350 ग्रॅम ते 1400 ग्रॅम असतं. बरोबर. शिक्षकाला संस्कृत भाषेत काय म्हणतात? गुरु. गुरु म्हणतात. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव काय होतं? भीमराव. भीमराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? महू मध्य प्रदेश येथे झाला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री कोण होते? डॉक्टर राजेंद्र. बरोबर. प्रणय, मला सांग, विद्युत बल्ब मध्ये भरला जाणारा वायू कोणता? नायट्रोजन. बरं, मला सांग, वायू बद्दल थोडस काही सांगशील का? आपल्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जो वायू आहे तो म्हणजे नायट्रोजन. बरोबर. किती टक्के आहे? 78. त्याच्यानंतर क्रमांक 2 ला कोणता आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन. 21%. कोणते कोणते वायू असतात वातावरणात? इथेन, मिथेन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हेलियम, कार्बन डायऑक्साइड. बरोबर. असे अनेक वायू असतात. बरोबर. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7. बरोबर. वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? 22 डिसेंबर. बरोबर. भारतातील चित्रपट सृष्टीचे जनक कोण? दादासाहेब फाळके. फाळके यांच्या नावानं चित्रपट सृष्टीतली सर्वात मोठा पुरस्कार मिळालो. पहिला भारतीय चित्रपट जो मूक पडत होता ज्यामध्ये बोललं जात नव्हतं तो कोणता? हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र. तो केव्हा काढण्यात आला होता? 1913. बरोबर. भारताचा पहिला हिंदी बोलपट म्हणजे ज्यामध्ये डायलॉग्स होते तो चित्रपट कोणता? अलमारा. अलमारा. पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश
पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो? 8 मिनिटे. 8 मिनिटे. कोणत्या ग्रहावर सजीव सृष्टी आहे? पृथ्वी. हो बरोबर. सर्वात मोठा ग्रह कोणता सूर्यमालेतील? गुरु. सर्वात शेवटचा प्रश्न, सर्वात उंच प्राणी कोणता आहे? जिराफ. बरोबर, अगदी बरोबर उत्तर तू सांगितलेलं आहे आणि तुझं सुद्धा अभिनंदन, खूप छान पद्धतीने तू उत्तरे दिलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सर्वांचं एकदा धन्यवाद, सर्वांना नमस्कार करून टाक. नमस्कार, सर्वांचा धन्यवाद जो तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल.